मित्रांनो नमस्कार, SR ITI स्किल्स ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। नेहमीप्रमाणेच आजचा विषय नवीन आहे, महत्त्वाचा आहे आणि पुन्हा एकदा सांगेन आपल्याला, चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा, अधिकाधिक आपले विद्यार्थी परिजनांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना त्याचा लाभ मिळेल। चला तर मग लगेच सुरू करूया आजचा विषय, अर्थात ITI महाराष्ट्रातील संपूर्ण खासगी आणि शासकीय ITI यांची ऑनलाईन ॲडमिशन सिस्टीम 2020 म्हणजेच केंद्रीय प्रवेश प्रक्रिया 2020 ज्याद्वारे शासकीय आणि खासगी ITI-मधील ॲडमिशन हे ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत। तर ते कसे होणार आहेत, त्यासाठी कुठली वेबसाईट बघायची, अर्थातच मी यापूर्वी माझ्या वेबसाईटमध्ये व्हिडिओमध्ये कळवलं आहे की ही वेबसाईट बघा। तर पुन्हा एकदा आपल्याला मी सांगतोय आणि जसं ॲडमिशन सिस्टीममध्ये अपडेट्स येतील, त्या उदाहरणार्थ प्रवेशाचे टप्पे फेऱ्या, तर त्याप्रमाणे आपल्याला मी निश्चितच कळवेल। तरी चला लवकर सुरू करूया। ते सर्वप्रथम कुठली वेबसाईट बघावी, त्यासाठी मी आपल्याला डायरेक्टली घेऊन जात आहे। तर मी सर्वप्रथम क्रोम, गुगलचं क्रोम आहे ते तिथं ओपन करतो। त्या क्रोममध्ये सर्च ऑप्शन येईल, असं बघा सर्च ऑप्शन आलं तर मी ॲडमिशन ह्याला ॲडमिशन.dvt.gov.in हीच आपली वेबसाईट आहे। पुन्हा एकदा सांगतो ॲडमिशन.dvt.gov.in ह्या वेबसाईटमध्ये आपले संपूर्ण महाराष्ट्रातील ITI-चे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यात येणार। चला मित्रांनो हे मी ओपन करतोय, लगेच ओपन केल्यानंतर ही आपली विंडो नवीन तयार आलेली आहे। ह्या विंडोद्वारेच संपूर्ण प्रोसेस इथून राबवण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये काय काय आहे, अकॅडमिक्स ॲडमिशन इन्व्हेंटरी, तर ॲडमिशन तर आपल्याला फक्त ॲडमिशन परतूच मार्गी राहायचं आहे। ॲडमिशनमध्ये मी इथं क्लिक करतो, ॲडमिशन क्लिक केल्यानंतर हे बघा नवीन स्क्रीन आलेलं विंडो आलेली आहे आणि इथूनच आपण ॲडमिशन सुरू करणार आहोत। त्या ॲडमिशनमधले टप्पे, तर हेच महत्त्वाचा भाग जो आहे प्राथमिक, तो आपल्याला दाखवणार आहे मी। त्याच्यामध्ये विद्यार्थी अर्ज कुठं भरेल, तर इथं दॅट इज द सेक्शन कॅन्डिडेट लॉग इन, तर इथं विद्यार्थी लॉग इन करेल। मित्रांनो ऑनलाईन ॲडमिशनचं महत्त्व काय, तर मी आपल्याला थोडक्यात सांगतो की महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस ॲडमिशन प्रक्रिया राबवली जाते। केवळ एका अर्जाद्वारे विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातील ITI-च्या प्रवेशाकरिता पात्र ठरतो आणि महत्त्वाचं म्हणजे ट्रान्सपरन्सी आणि सिस्टमॅटिक पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाते। तर चला लगेच मी आपल्याला दाखवतो कॅन्डिडेट लॉग इन मधून, इथं आपल्याला दिसत असेल न्यू कॅन्डिडेट लॉग इन, तर इथं मी क्लिक करतोय। आता सध्या ओपन झालेलं नाही आहे, अजून होईलच, थोड्या दिवसामध्ये ओपन होईलच। आपल्याला माहिती असेल की 10वीचा रिझल्ट जुलैच्या अखेरपर्यंत लागणार आहे आणि त्यानंतर त्याच्यापूर्वीच हे लवकरात लवकर ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर तुम्ही इथं रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन करायचं म्हणजे काय करायचं, तर इथं तुम्हाला दिसतंय स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4 आणि स्टेप 5। तर स्टेप 1 म्हणजे तुमचं कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन म्हणजे काय, की तुमचा युजर ID अँड युअर पासवर्ड तुम्हाला इथं जनरेट करायचा आहे। आता सध्या ओपन नाही आहे पण मी आपल्याला सांगतोय की याच्याद्वारे तुम्ही तुमचं नाव टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर महत्त्वाचा आहे, मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल ID टाका। तर मोबाईल नंबर मित्रांनो ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तोच ठेवा, कारण त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला SMS मिळणार आहेत, ॲडमिशनचे अपडेट मिळणार आहेत, तुमचं अलॉटमेंटचं पण माहिती तुम्हाला मिळणार आहे। त्याच्यामुळे मोबाईल नंबर हा एकच ठेवा आणि त्याचप्रमाणे तुमचं प्रोसेस जी आहे ती नेक्स्ट जी आहे ती फॉर्म भरण्याची। आता तुम्ही लॉग इन केलं, इथं लॉग इन दिसतं तुम्हाला, नंतर एकदा लॉग इन केल्यावर तुम्हाला रजिस्टर कॅन्डिडेट म्हणून तुम्ही लॉग इन करणार नेक्स्ट टाईमला, हे बघा रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन करणार, त्याच्यावरून पुढे फॉर्म भरता येईल। तर फॉर्म भरण्याचा टप्पा इथून स्टेप 2 चालू होते, ह्या स्टेप 2 मध्ये हे बघा ॲप्लिकेशन सबमिशन, तर इथं तुम्ही ॲप्लिकेशन जे आहे तर तुम्ही पूर्ण भरायचं आहे। मित्रांनो पुन्हा एकदा शासनाने आपल्यासाठी सुविधा केली आहे की आपले SSC आणि HSC बोर्ड आहेत त्यांच्यासोबत करार केला आहे आणि त्या करारद्वारे तुमची माहिती, तुम्ही जर तुमचा नंबर आणि 10वीचा तुमचा सीट नंबर टाकला तर तुमचं संपूर्ण मार्कशीट वगैरे तुमचं माहिती इथं फॉर्ममध्ये ॲटोमॅटिक येणार आहे। त्यानुसार तुम्ही तुमचं पुढचं कॅटेगरी, तुमचं स्पोर्ट्स, तुमचं स्काउट गाईड, तुमचं इंटरमिडिएट ड्रॉइंग, तुमचं व्होकेशनल V1 V2 सब्जेक्ट जर असतील तर ते माहिती भरून तुमचा फॉर्म पूर्णपणे
व्यवस्थित भरायचं आहे. मित्रांनो, याच्यामध्ये फॉर्म भरण्याचं झालीच पुढचं, मग नेक्स्ट स्टेप जी येईल ती येईल स्टेप 3, म्हणजे काय तर ॲप्लिकेशन कन्फिर्मेशन. ॲप्लिकेशन कन्फिर्मेशन म्हणजे काय की तुम्ही संपूर्ण फॉर्म भरला, फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ते विचारतील आर यू शुअर वगैरे, तर तुम्ही ते फक्त फॉर्म भरताना मी एवढं आपल्याला पूर्ण सांगेन की ॲज पर युअर 10वीचे मार्क तर आलेच तुमचे, तुमचे कॅटेगरी आली, तुमचं इतर काही आले समजा स्पोर्ट्स वगैरे असेल, तर ते फक्त तुमच्याकडे ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन, जेव्हा तुम्ही त्या आय टी आयमध्ये ॲडमिशन घ्यायला जाणार अलॉटमेंट आल्यानंतर, तर त्यावेळेस तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमचे मूळ कागदपत्र प्रमाणपत्र पाहिजेत, त्याशिवाय तुमचं ॲडमिशन कन्फर्म होणार नाही. त्याची काळजी घेऊन तुम्ही ते डॉक्युमेंट्स असतील ते लवकरात लवकर तुमच्याकडं घेऊन ठेवा. आता मागच्या वर्षी याच्यामध्ये असं होतं की ॲडमिशन कन्फर्म करण्यास ॲडमिशन फॉर्म म्हणतो मी, फॉर्म कन्फर्म करण्यासाठी विद्यार्थी आय टी आयमध्ये जायचा आणि काही फॉर्म फी भरून तिथं तुमचा फॉर्म कन्फर्म व्हायचा. परंतु यावेळेस गव्हर्नमेंटने पुन्हा सद्यस्थितीमध्ये कोरोनाची पार्श्वभूमी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथंच ऑनलाईन तुम्ही फॉर्म फी भरून तुमचा ॲडमिशन फॉर्म कन्फर्म करण्याची सुविधा इथं उपलब्ध होणार आहे तुम्हाला. ही फारच चांगली सुविधा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचं 1, 2, 3 स्टेप झाल्या. नेक्स्ट स्टेप जी येईल ती अलॉटमेंट. अलॉटमेंट म्हणजे काय तर तुमचं 10वीचं मेरिट. बहुतेक ट्रेड 10वीचे आहेत, 10वी क्रायटेरियाचे. काही ट्रेड असे आहेत की ते 10वी नापास असेल तरी चालतं, म्हणजे काही विद्यार्थी जर 10वी झालेले नसतील तरीसुद्धा आमच्याकडं काही ट्रेड असे आहेत चांगले आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता मित्रांनो. तर तुमचं ॲज पर युअर मेरिट अँड ॲज पर युअर कॅटेगरी त्याप्रमाणे तुम्हाला एक तुमची मेरिट लिस्ट तयार होईल. तुम्हाला इथं वेबसाईटवर कळेल, तुमच्या ॲपवर पण कळेल, तुम्हाला ॲपची माहिती सांगतो मी पुढं, तर तुम्ही ते बघू शकता आणि तुम्हाला अलॉटमेंट इथं डायरेक्टली लेटर तुम्हाला मिळणार आहे स्टेप नंबर 4 ला. तर हे अलॉटमेंट लेटर मिळाल्यानंतर तुम्ही ज्या व्यवसायाला ज्या ट्रेडला तुम्ही 1 नंबरचं दिलं असेल, 1 नंबर टॉप आणि आय टी आय त्यासोबत, तर त्याच्यात तुम्हाला नंबर लागला ॲज पर युअर मेरिट, तर तुम्ही त्या आय टी आयत जाऊन तुमचं ॲडमिशन तुमचं मूळ कागदपत्र तपासणी करून तुमचं ॲडमिशन इथं कन्फर्म होणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो 1, 2, 3, 4, 5 ह्या स्टेप्स आहेत. त्याच्या पुढे मी जाऊन आता बॅक जातो आणि आपल्याला मला जे मुख्य दाखवायचं दाखवतो मी. पुन्हा एकदा होम टॅबवर मी क्लिक करतो, ॲडमिशन डीबीटीला गेलो आणि आपल्या ॲडमिशनमध्ये आलो. हे बघा इथं हे मला ॲप दाखवायचं आहे, महा आय टी आय ॲप. हे ॲप जे आहे ते याचा तुम्ही वापर करा. अँड्रॉइड मोबाईल युजर जे आहेत त्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून हे जाऊन हे ॲप महा आय टी आय हे डाउनलोड करा. आणि या ॲपची माहिती अजून थोडक्यात दिलेली आहे रेडमोरमध्ये, तर हे बघा त्याच्यामध्ये तुम्ही इथं फॉर्म पण भरू शकता, तुमचा प्रवेश निश्चित पावती पण तुम्हाला इथं मिळेल, डाउनलोड पण करू शकता. अशा प्रकारे तुम्ही चॉईस जे म्हणतो मी पसंतीक्रम अर्जातील विकल्प हे पण तुम्ही इथं देऊ शकता. तर अशा प्रकारे अतिशय चांगला ॲप आहे, तुम्ही त्याचा वापर करा, यूज करा. मित्रांनो मला जे महत्त्वाचं सांगायचं आहे तर ते हे बघा ब्रोचर. तर हे जे ब्रोचर आहे ॲडमिशन ते हे माहिती पुस्तिका आता सध्या ओपन होत नाही आहे, ते होईलच लवकर. तेही तुम्ही झाल्यावर डाउनलोड करा. मी पालकांना आवर्जून सांगेल की त्यांनी ही माहिती पुस्तिका संपूर्ण वाचावी. त्याच्यामध्ये ॲडमिशनचे टप्पे, स्टेजेस, किती निवडफेरा होतील, डॉक्युमेंट्स काय काय लागतील याची संपूर्ण माहिती याच्यात दिलेली आहे, तर ती लवकरच आपल्याला मिळेल. तर मित्रांनो याचं हेच ते कवरिंग जे आहेत मुख्य पृष्ठ मनोमान्यांचं मनोगत, तर हे याच्यामध्ये दिलेलं आहे. तर मी याच्यातलं एक मी जस्ट आपल्या माहितीसाठी ओपन करून दाखवतो, ते मला महत्त्वाचं वाटतंय. ते इथं बघा प्रवेश नियमावली पण अजून ओपन झालेली नाही आहे, ती ओपन होईल. हे बघा हे ट्रेडवाईज एलिबिलिटी. आता हा ट्रेडचा विषय निघाला की मला हा ट्रेड घ्यायचा आहे, तो ट्रेड घ्यायचा आहे, त्या ट्रेडला काय क्वालिफिकेशन आहे, मिनिमम क्रायटेरिया काय आहे, त्याची लिस्ट 79 पूर्ण महाराष्ट्रामध्ये 79 ट्रेड्स आहेत संपूर्ण आपल्या शासकीय खासगी आय टी आयमध्ये. तर तुम्ही ट्रेडची लिस्ट तुम्हाला इथे येईल आणि जो तुम्हाला ट्रेड आवडतो ज्या आय टी आयमध्ये तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे तर त्या आय टी आयमध्ये कुठले ट्रेड आहेत, समजा आता तुम्हाला वाटलं की ह्या आय टी आयत कुठला ट्रेड आहे, तर त्यासाठी पुन्हा एकदा एक वेबसाईट सुविधा दिली आहे गव शासनाने. हे बघा DVET. तर ही DVET तुम्ही ओपन केलं तर तुम्ही त्याच्यावर तुम्हाला आय टी आय डायरेक्टरी शासकीय आणि खाजगी डायरेक्टरीचं माहिती मिळेल आणि त्या डायरेक्टरीमध्ये जाऊन तुम्हाला जी आय टी आय पाहिजे ते क्लिक करून तुम्ही त्या आय टी आयमध्ये किती ट्रेड आहेत, कुठले ट्रेड आहेत
हे तुम्ही इथं माहिती घेऊ शकता. म्हणजेच मला काय सांगायचं आहे की तुम्हाला प्रत्येक आयटीआयत फिरण्याची जाण्याची गरज नाही, तुम्ही इथं बघून ते बघू शकता. आणि इथं तुम्हाला अजून एक माहिती देतो, इथं शासकीय आयटीआयची फी, खासगी आयटीआयची फी याची सुद्धा माहिती दिलेली असेल किंवा इथं पण अपडेट झालेली असेल. म्हणजेच तुम्हाला कुठल्या आयटीआयत किती फी आहे हे पण तुम्हाला माहिती मिळेल. तर हे ब्रॉचर महत्त्वाचं मित्रांनो सांगतो, याचं ॲडमिशन रूल जे आहे ते अजून ओपन झालेलं नाही, होईलच लवकर. ट्रेडचं मी तुम्हाला सांगितलं. दुसरं एक सांगतो मी तुम्हाला की दस ॲडमिशनसाठी कुठले डॉक्युमेंट लागतात, तर मी तुम्हाला एक जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन ओपन करून दाखवतो. हे बघा माझ्या डेस्कटॉपमध्ये, आता मी डेस्कटॉप ओपन सर्व करतोय आणि तुम्हाला दाखवतो मी ते काय आहे ते. ओपन सर्व झालंय ते कुठं बघू आपण कुठं आलंय. हा लिस्ट ऑफ, दिस इज लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स मी ओपन करतोय. तर मित्रांनो हे बघा, याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागतील त्याची माहिती दिली आहे. ही ब्रॉचरमध्ये दिलेलीच आहे म्हणून म्हणतो मी सारखं की ब्रॉचर तुम्ही बघा. त्याच्यामध्ये बघा की कॅटेगरी, मागासवर्गीय उमेदवारांचं कॅटेगरी दिली आहे. हे बघा एस सी एस टी, एन टी व्ही जी, एस बी सी, एन टी ए बी सी डी, ओ बी सी, एस ई बी सी अँड खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, म्हणजेच काय तर इकॉनॉमिक विकास सेक्शन ई डब्ल्यू एस, तर ही पण एक नवीन कॅटेगरी आहे, त्याचा पण तुम्ही फायदा घ्या. बाकीचं पण बरीच माहिती दिली. आधार कार्ड महत्वाचं आहे, आधार कार्ड तर मॅन्डेटरी आहेच. याच्यामध्ये मित्रांनो एक सांगतोय मी की तुमच्याकडे जातीचे दाखले पाहिजेतच, शिवाय एस सी आणि एस टी कॅटेगरी सोडून उर्वरित ज्या कॅटेगरी आहेत त्यासाठी तुम्हाला तुमचं अद्ययावत नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट पाहिजे. हे नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट हे तुम्ही ॲडमिशनच्या ओझा होईल तोपर्यंत हे लवकरात लवकर काढून ठेवा, म्हणजेच तुम्हाला ॲडमिशनला कुठलीही अडचण येणार नाही. जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी म्हणतोय मी. याच्यामध्ये मी आताच म्हणलं की तुम्हाला आधार कार्ड वगैरे पाहिजे, हे बघा अपंग उमेदवारांसाठी पण आहे. याच्यामध्ये एलिमेंटरी ड्रॉइंग, तांत्रिक वोकेशनल विषय घेऊन झालेले आहे, स्काउट गाईड क्रीडा यांच्यासाठी सुद्धा काही वेटेज दिलेला आहे. याच्यामध्ये एक अजून मला दाखवायचं आहे ते दिसत नाही मला. महिलांसाठी जे मी मागच्या व्हिडिओ सांगितलं की 30% आरक्षण असतं, तर ते 30% आरक्षण याच्यात नसेल, ब्रॉशरमध्ये असेल ते. तर ते माझं म्हणणं असं आहे की तुकडी युनिट, युनिटला 20 जागा असतात साधारण, 20 24 20 23 30% म्हणजे साधारण 6 ते 7 जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत. तर पुन्हा एकदा महिला वर्गास मी आवाहन करेल की त्यांनी टेक्निकल क्षेत्रामध्ये, आय टी क्षेत्रामध्ये जिथं तुम्हाला कॅरियर आहे, करिअर आहे, रोजगार मिळेल, तर तिथं तुम्ही यावं. आता हे मी क्लोज करतो आणि पुन्हा एकदा आपल्या वेबसाईटला मी तुम्हाला घेऊन जातो. हे बघा आलं, तर इथं ही माहिती, बेसिक माहिती तुम्ही सांगितली आपल्याला. हे जसं जसं अपडेट चालू होईल तसं याच्यामध्ये अपडेट्स येतील आणि आपल्याला मी प्रत्येक अपडेटच्या वेळेस मी कळणार आहे. मित्रांनो अजून एक महत्त्वाचं दाखवतो, टाईम टेबल. तर ॲडमिशनचा टाईम टेबल काय असतो, तर ॲडमिशन मी तो ओपन झालेला नाही आहे. हे बघा तर ॲडमिशन टाईम टेबल म्हणजे काय की तुम्हाला स्टार्ट डेट, ॲडमिशनची तारीख सुरू, नंतर मग बंद, ॲडमिशन कधी सुरू होतं आहे, स्टेजेस काय आहेत, ॲक्च्युअल कधी ॲडमिशन तुम्हाला घ्यायला जायचं आहे, प्रवेश परीक्षे टप्पे काय काय आहेत, त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. जसं ओपन होईल तुम्ही नंतर बघू शकता. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने, अतिशय सिस्टमॅटिकपणे, ट्रान्सपरन्सीने तुमचं ॲडमिशन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला काही हेल्पची गरज पडली तर तुम्ही इथं हे बघू शकता, नंबर दिले आहेत. आणि आताच मी सांगितलं की यू कॅन आस्क मी इफ यू हॅव एनी क्वेश्चन रिगार्डिंग ॲडमिशन सिस्टीम ऑन माय ट्विटर हँडल ऑर फेसबुक हँडल, तुम्ही मला विचारू शकता. आणि याच्यामध्ये अपडेट आल्यानंतर मी आपल्याला माहिती देणारच आहे. मित्रांनो सद्यस्थितीत प्राथमिक एवढंच टप्पे आहे ते, ज्याच्यामध्ये जसं अपडेट्स होतील त्याप्रमाणे मी आपल्याला कळवेल. तर मित्रांनो मला एक अजून एक मुद्दा आठवला सांगायचा आणि तुम्ही जरूर सांगेन की आयटीआयचं वैशिष्ट्य तर मी सांगितलं की टेक्निकली स्ट्रॉंग आहे आणि आयटीआय इज गोइंग टू प्ले द व्हायटल रोल इन स्किल डेव्हलपमेंट सिनेरिओ. स्किल डेव्हलपमेंट हे शासनाचं उद्दिष्ट पण आहे आणि आयटीआय इज द टॉप प्रायोरिटी, एक स्टेक होल्डर आहे, प्राईम स्टेक होल्डर आहे. आणि इंडस्ट्रीज कंपनी, मी आम्हाला माझं उदाहरण, आमचं इन्स्टिट्यूटचं उदाहरण सांगेल की आमच्याकडे कंपनीचे लोक येतात, त्याचे प्रतिनिधी येतात, आम्हाला ते विद्यार्थ्यांची डिमांड सांगतात की आम्हाला हे विद्यार्थी द्या, ह्या ट्रेडचे द्या, त्या ट्रेडचे द्या, असे द्या, तसे द्या, अनुभवी द्या. तर आम्ही काय करतो की ट्रेनिंग देणं, ॲडमिशन घेणं, ट्रेनिंग एक्झाम, तर हे आमचं आपलं कामच आहे आणि महत्त्वाचं पण आहे. परंतु त्याशिवाय आम्ही आमच्याकडं
एक्स कैंडिडेट म्हणजेच माजी विद्यार्थ्यांच्या आमचा आम्ही डाटा ठेवतो. डाटा ठेवल्यामुळं काय होतं की म्हणजेच त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आय डी, मोबाईल नंबर, तर आम्ही ते डाटा ठेवल्यामुळं कंपनी जशी आम्हाला मागणी करते तसं आम्ही तो डाटा त्या कंपनीला देतो आणि कंपनी त्या विद्यार्थ्याला कॉल करते. त्याच्यामुळे असं होतं की डायरेक्टली आम्ही ट्रेनिंग देऊन आपण थांबत नाही, तर आवर नेक्स्ट प्रोसेस इज टू गिव्ह प्लेसमेंट असिस्ट टू द दॅट कॅन्डिडेट आणि आम्ही ते त्याद्वारे साध्य करतो. मित्रांनो, सांगायचा मुद्दा एवढंच आहे की आयटीचं शिक्षण ट्रेनिंग इज डिमांडिंग आहे इंडस्ट्रीला. इंडस्ट्रीचं आम्हाला फार अनुभव आहे. ते आम्हाला तर म्हणतात की आम्हाला आयटीचेच कॅन्डिडेट द्या आणि त्याच्यामुळं तुमचं जॉब मिळतो तुम्हाला आफ्टर कम्प्लिशन ऑफ युअर ट्रेनिंग 1 इयर 2 इयर. तुम्हाला डेफिनेटली रोजगार मिळेल, चांगला रोजगार मिळेल. आणि त्याशिवाय तुम्हाला जर स्वरोजगार करायचा असेल तर मी मागील व्हिडिओ सांगितला आहे की कसं करावं काय ते बघू शकता तुम्ही, आणि तुम्हाला सेल्फ एम्प्लॉयमेंट पण करता येईल एवढं मी तुम्हाला निश्चित सांगतो. एवढं आय टी आयची पॉवर आहे, स्किल आहे. आणि त्यासोबत तुम्हाला अजून करिअर, तुमचं आय टी आय तुम्ही झाल्यानंतर तुम्हाला करिअर पण तुम्हाला करता येतं. म्हणजे एक फुलफिल म्हणतो आपण की संपूर्ण एज्युकेशन तर त्याच्या आय टी आयच्या ट्रेनिंगद्वारे, आय टी आयच्या प्रशिक्षणाद्वारे साध्य करता येईल. हे तुम्ही, मी म्हणेल तुम्ही सर्वांना याच पुढं सर्वांनी मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी आय टी आयसाठी फॉर्म भरावा आणि अधिकाधिक ॲडमिशन करावेत. आणि सध्याची कोरोनाची पार्श्वभूमी आहे त्याच्यामुळे ऑनलाईनचा वापर जास्तीत जास्त करावा. आणि आता सद्यस्थितीमध्ये एवढंच बोलतो, अजून याच्या पुढं काय डिटेल्स आम्ही आपल्याला नक्कीच शेअर करेल. आणि मी नेहमीप्रमाणे म्हणतो की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. एवढंच बोलतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, टेक केअर, धन्यवाद.